दिवाळी म्हटलं की बाळ गोपाळांसह सर्वांना वेध लागतात ते किल्ले बनवण्याचे. असाच एक पंढरीतील इतिहास प्रेमी आणि किल्ले बनवण्याची आवड असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवलेल्या अमोल वाखरकर यांनी दाळे गल्ली इथं म्हैसूर पॅलेसचा प्रतिकात्मक दसरा उत्सव, चांद्रयान, बालाकोट हल्ला, मोनोरेल आदी सुंदररित्या प्रतिकृती तयार केली आहे. कर्नाटकच्या रूढी परंपरा आणि 500 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्या दिवशी संपूर्ण देशाचं लक्ष वेधलेल्या म्हैसूरच्या राज्याचा उत्सव सर्वांना परिचित आहे. त्या उत्सवातील राजाचे हत्ती, घोडे, पुरातन कार, तोफा, सैन्य, चामुंडेश्वरी देवीची हत्तीवरून स्वारी हे सगळं, सोबतच चांद्रयान, बालाकोट हल्ला आणि मोनोरेलची प्रतिकात्मक स्वरूपातील बनवलेली प्रतिकृती सध्या पंढरपूर शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलीये. दरम्यान या सुंदर प्रतिकृतींबाबत आम्ही बातचीत केली आहे अमोल वाखरकर यांच्याशी. अमोल दिलीप वाखरकर, राहणार पंढरपूर. मी या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने कर्नाटक राज्यातील म्हैसूर पॅलेसची प्रतिकृती केली आहे. गेली 3 महिने मी परिश्रम घेत आहे. छापडीच्या साह्याने म्हैसूर पॅलेस उभा केला आहे. तसंच म्हैसूर पॅलेसमध्ये राजाच्या असणाऱ्या महाराजांच्या जुन्या पद्धतीच्या कार्स आणि म्हैसूरचे हत्ती, तोफा, रणगाडे, तसंच दसऱ्यातील मोठा सण म्हणजे दसरा संमेलन. दसरा संमेलनमध्ये भव्य अशी राजांची सॉरी निघते. ह्या सॉरीमध्ये राजांचा रथ, हत्ती, तसंच भारताने यावर्षी बनवलेलं चंद्रयान, बालाकोट हल्ला, बुलेट ट्रेन हे आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरण्यासाठी क्लास त्यांच्या इच्छेमध्ये आणि ऊर्जा भरण्यासाठी देशाचे जे संरक्षण करतात जवान त्यांचा बालाकोट हल्ला केलेला दाखवून त्यांना प्रेरणा देण्यासाठी ही खास गोष्ट बनवली आहे. ही गोष्ट बनवायला मला 3 महिने गेले. ह्याच्या आधी मी महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले बनवले आहेत. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शनिवारवाडा. आणि गेली 15 वर्ष झालं मी हा किल्ले बनवत आहे. पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाचे मिळाले.